नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव फिल्म सिटी 2 तासांसाठी बंद ठेवण्यात आली. दुपारी 2 ते 4 या 2 तासांसाठी चित्रीकरण बंद ठेवण्यात आले. यावेळी पाकिस्तानी कलाकाराला कोणत्याही चित्रपटात घेतले तर त्याचे शूटिंग होऊ दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही म्युझिक कंपनीनं पाकिस्तानी गायकाला घेतलं तर गाणं रिलीज होऊ दिले जाणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने दिला आहे. यावेळी कलाकारांसह क्रिकेटर हरभजन, सेहवाग, रैना, कैफ यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूड मध्ये स्थान देऊ नये असे मनसेने म्हटले आहे. उरी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांचा इशारा देताच सर्व कलाकार पाकिस्तानात परतले. आता पुन्हा भारतात पाकिस्तानी कलाकारांना संधी देण्यासाठी काही जण सक्रिय झाले आहेत. पाकिस्तानी कलाकारांना संधी दिली तर गाठ मनसेची आहे, असा इशारा मनसेचे अमय खोपकर यांनी दिला आहे. तुम्ही राहत पटेल पाकिस्तानचा गायक, तुम्ही त्याला घेऊन अल्बम रिलीज करतात, पहिले करतात काय, हे इकडे ट्रॅक जो असतो तो पाकिस्तानमध्ये पाठवतात, ते लोक तिकडे बसून गातात आणि मध्ये गाणी इकडे परत पाठवतात. मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो, आजपासून ह्याच्या पुढे कोणीही पाकिस्तानी गायक, पाकिस्तानी कलाकार किंवा कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारची कला पाकिस्तानबरोबर किंवा पाकिस्तान कलाकारांना इकडे आणून त्यांना परफॉर्म करायला लावलं, जे लावतील त्या लोकांच्या कानाला आवाज निघणार. खूप झालं. आता हिंदुस्थान हा एकमेव असा देश आहे ज्यांनी सतत पाकिस्तान समोर दोस्तीचा हात पुढे केलाय आणि पाकिस्तानी सतत आपल्या पाठीत खंजीर खूप असलाय. आणि तुम्हाला गरज काय पाकिस्तानच्या कला इकडे काय, इकडे कला नाही, इकडे कलाकार नाहीयेत, इकडे हिंदुस्थानमध्ये चांगले गायक नाहीयेत, चांगले अभिनेते नाहीयेत, चांगले चांगले कलाकार नाही, चांगले मॉडेल्स नाहीयेत. या वर्ल्ड कप मध्ये हिंदुस्थानी पाकिस्तान बरोबर कुठल्या प्रकारच्या मॅचेस खेळू नये. बॅन करा इंडियन क्रिकेट टीमनी पण पाकिस्तानला. काही गरज नाही आपल्या कुठल्याही प्रकारचे संबंध पाकिस्तान नको. पाकिस्तान बर्बाद झाला पाहिजे.